एक खोटा बोलू भाई दोन खोटा बोलू, दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू, बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची, अस सासर नको गो बाई नाव नुसत मोठ, नाव नुसत मोठ जाच लक्षण बारी कोट, पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार, तीन दगडांची चून फुंकने निखारी, मुठभर जोंधळात सुख माझे सारे, दादा हा 150 ग्रॅम सुरण दे रे, हो जरा थांबा कुठे होईल मॅनेज, तू नको टेन्शन घेऊस, उतर लवकर, चल 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 चल, आणि खूप सामान घ्यायचंय कळलं, चल. दादा मला 1/2 किलो टोमॅटो आणि 1 किलो भेंडी, हा देतो, दादा 150 ग्रॅम सुरण दे रे, अहो आजी थांबाव जरा, ताई तुम्ही बोला, मला 1 किलो तोंडली आणि 5 किलो गाजर, दादा मला सुरण दे रे, अहो आजी थांबाव तुम्ही जरा, हा ताई तुम्ही बोला, मला 150 ग्रॅम, 150 ग्रॅम हे घ्या आजी, हा स्वानंदी ताई या आजी रोज येतात आणि 150-150 ग्रॅम भाजी घेऊन जातात, मग तुमच्याकडे नाहीये का 150 ग्रॅमचं वजन, नाही म्हणजे तसं नाही पण रोज एवढी एवढीशी भाजी म्हणजे, अहो काय दादा आता नसतील त्यांच्या घरात जास्त माणसं म्हणून त्यांनी काय जेवायचंच नाही का, चुकलं माझं ताई, बरं झालं बाई थांब हे पैसे घे, चांगला संसार करशील हो, चल, वाव स्वानंदी आजचा साखरपुडा तुझाच आहे असं वाटतंय का त्या आजींना, सायली गप्प बस, आणि तू ते पैसे का घेतलेस, सायली कारण त्यांना भीक किंवा उपकार नको होते, स्वानंदी आजच्या साखरपुड्याला ती लग्न.com सुद्धा येणार आहे ना, कोण अगती वच्ची आत्या लग्न जमवते ती, आज ती संपदा जायचं जमवेल आणि नंतर तुझाही, छे मला नाही करायचं लग्न बिग्न, चला उतरा, काय गे स्वानंदी तुझं ग्लोबल शॉपिंग किती बोर आहे यार, माझं मग काय असं वाटतंय वर्ल्ड टूर करून आलोय आपण, एरवी आई आणि काकू करत असतात तेव्हा ग, ओके ना त्या ग्रेट आहेत पण पुढच्या वेळेस तुला असं काही सुचलं ना तर मी नाही येणार, मग त्या जुईलीला घेऊन जा, ए नाही 10वी आहे तिची, तिला नाही उगाच डिस्टर्ब करायचं कळलं, अय्या तुम्ही दोघी जणी आलात सुद्धा, मागच्या दारावर कावळा ओरडला ना तेव्हाच मला वाटलं नक्की कोणीतरी आलं असणार, ए मग ऐक ना आपण डोरबेल काढूनच टाकूयात ना, कावळा आहेच ते, सायली बघितलंस ना, बघितलंस कशी चुरू चुरू बोलते बघितलंस, हा तू नको ग लक्ष देऊ कावळ्याकडे, सायली बरं यादीतलं सगळं सामान आणलं ना तुम्ही, सगळं आणलंय, अदृश्य सुरणाची भाजी सुद्धा आणली आहे बरं का, काय अगं तू लक्ष नको ना देऊ, तिचा तुला काही उपयोग झाला का ग, का आपला नुसता असच झाला, मला वाटलंच होत तू तिचीच बाजू घेणार, तुला कधी कोणामध्ये काही वाईट दिसत का, अरे बापरे 2 वाजले, ए काकू मी सगळ्यांना कॉल करते आपल्याला साखरपुड्याला जायचं ना, चल तुमचा फोन वाजतो, स्वानंदीचा असेल,
होय सर. हॅलो बाबा. हा अलार्म वाजलाय, मी निघालोय. गुड बाबा. मी गुड आहेच ग. तुझ्या त्या कन्फ्युज काकाला जागा केलंस का? नाही, आता त्यालाच कॉल करते. हॅलो. हॅलो काका. हा बोल ग, काय ग? रिमाइंडर निघालास का? कुठे, कधी, केव्हा, का? ओव्हर ऍक्टिंग करतोयस म्हणजे निघालायस ना? हो ग, निघतोय मी. आणि लक्षात आहे हा माझ्या, आपल्याला बारशाला जायचंय. काका आता काय, अजूनही तिथेच आहेत ना? निघतोय. काका फारस नाही रे, साखरपुडा. अगं तेच दे ग, म्हणजे बाळाला नावं ठेवायच्या ऐवजी नवरा नवरीला नावं ठेवायची. काही बोलतोस काका? बर चल चल, ठेव फोन, मी निघतो लगेच. काय संपदा ताईला फोन करायला हवा, तिच्या फोन वरती रिमाइंडरही लावला नव्हता. हात लावायला देते का तू फोनला? घ्या दहावी. पण जुईली तू करेक्ट आहेस हा, संपदा ताई कोणालाच आपल्या मोबाईलला हात लावून देत नाही. काय एवढं असतं ना त्या मोबाईल मध्ये देव जाणे. येस मानंदी. हॅलो ताई, निघालीस का ग? निघतीये ग. बरं माझी साडी प्रेस करून ठेवलीस का? नाही अजून. कमॉन यार स्वानंदी, केव्हाच सांगून ठेवलंय मी तुला. सॉरी सॉरी सॉरी, मी तू यायच्या अगोदर करून ठेवते ना. नक्की नक्की, बाय. अंजली वहिनी आल्या वाटतात. अगो अगो जोरात थांब थांब थांब. चल वहिनी घ्या लिंबू सरबत. थँक्यू. घ्या ग. वाई क्या बात है, तुला पुन्हा कावळ्याने सांगितलं का काकू आली येते? सायली अगं, आमच्यात कावळा कशाला हवाय? आमची 20 वर्षांची टेलिपथी आहे की ग. झालं सुरू, प्रयोग क्रमांक 1,00,000. जाऊबाई जोरात. बरं अगं, मी आले, बाकीचे सगळे कधी येणार आहेत? अहो येतीलच इतक्यात. स्वानंदीने सगळ्यांच्या फोन वरती अलारामच लावून ठेवला होता. अगं आई अलाराम नाही ग, अलार्म. तेच ते. बरं जुईली बाई, तुम्ही पण तयार व्हा हा. आता जुईली कशाला? ग दहावी ना. अरे वा, आलास तू. म्हणजे काय, आपलं एकदा ठरलं म्हणजे ठरलं ना. रे राणी सरकार, आज एवढं तयार झालंय, काय विशेष? तुम्हाला ओवाळायला, लढाई जिंकून आलात ना तुम्ही. हो का? काय सांगतेस? हो असं काय करताय? साखरपुडा आहे ना वर्षाचा. हो माहितीये मला, हे पण खरंच खूप सुंदर दिसते. गप्पा बसाव तुम्ही. अरे वा, आले काय दोघ? वा तुम्ही पण छान दिसताय. बरं तुम्ही आठवाला लवकर, आम्ही दोघी तयार आहोत. मी काय म्हणतो, त्याच्या आधी 1 कप चहा होऊन जाऊ देत ना. हे म्हणता, अरे एवढ्या छान तयार झाल्यात त्या, त्यांना कुठे परत ओट्यापाशी जायला सांगतोस? आज मी करतो चहा. म्हणजे कब्बशा मला विसरायला लागणार. पोरी तयार झाल्यात का? हो. म्हणजे काकू नाव काढल्याबरोबर आवाज आला की नाही? आणि त्या तुझा बघ बाई काय गोंधळ घातलाय तो, तोपर्यंत मी बाकी सावरते. बर. हे दार उघडा का पोरींना? काय चाललंय तुमचं? किती वेळ लावते तुम्ही तयारी करायला आणि काय आरडाओरडा चालू? मी कशी दिसते? अगं बाई संपदा, किती छान दिसतेस ग तू. मी ना घरी आल्यावर दृष्टच काढणार आहे तुझी. ती तर तुला काढावीच लागणार आहे. पण काकू मी तुला फायनल सांगते, मी पुन्हा जुनी साडी नेसणार नाही.
बर आणि मला सांग हा सगळ्यांना ड्रेस आणि मलाच का साडी? संपदा ग वच्ची अत्त्या येणार आहेत साखर पुड्याला आणि त्या स्थळ बघणार आहेत तुझ्यासाठी. त्या वच्ची अत्त्याला नाही उद्योग, उगाच लोकांच्या लग्नाच्या उठाठेवी करत असत. संपदा असं बोलू नाही ग कोणाबद्दल. आणि उगाच काय आपण सांगितलंय त्यांना, त्या अगदी प्रेमाने करतात. हा प्रेमाने? पैसे मिळत असतील त्यांना त्याचे. नाही हा, वच्ची अत्त्या एक रुपया सुद्धा घेत नाही, हाऊस म्हणून करतात. माणसात रमायला आवडत त्यांना. स्वानंदी काकू बघ काय स्वानंदी. अग स्वानंदी तू इकडे काय करतेस, तू जा. आई काय करतायत बघ, जा 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 जा, जा ना. आजी चल ग निघायचंय. अग हे काय, तू तयार नाही झालीस अजून? हो केव्हाचीच झाले, टीव्ही सुद्धा पुसून झालाय माझा. काय ग आजी, तू साखर पुड्याला येतेस ना? तू दरवाजा का लावतेस, काय झालं? अग तिच लग्न झालंय. काय? हो पण हे कुणाला सांगायचं नाही बरं का. अग काय सांगतेस, पण तिचा तर साखरपुडा आहे ना आज. अग तो आपल्या वर्षाचा. मी बोलते ते कारे दुरावा मधल्या आदिती बद्दल. आजी आजी तिथे मोठी आजी असेल, तिने विचारलं तर काय सांगायचंय. शपत आहे तुला. शपत आहे तिला खरं कळता कामा नये. आजी सॉरी 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 सॉरी, मला माहिती आहे तुला खोट बोलायला जमणार नाही, पण आज जमवायचं. आजी नाही नाही, या वेळेला जमवायचं. आणि त्याला सांग मला नुसती लापशी करून ठेव, साखर नाही घातलीस तरी चालेल. जा उशीर होतो, उशीर होत नाही ग, जा. आई काका. हा काय काका, ऐक ना. बोल ना काका. आजी येत नाहीये. मला नाही रे सांगता येणार, तिने शपथ दिली मला कुणाला सांगू नकोस. मी सांगतो ना, तिला सिरियल बघायची असणार, बाकी काही नाही. अहो पण असं कसं चालेल, त्या मोठ्या काकू विचारतील ना, त्यांना काय सांगायचं. चला आटपलं की नाही. काय वा, हे असले कपडे घालायला डेअरिंगच पाहिजे बाबा. दादा माझं डेअरिंग सोड, आईचं डेअरिंग बघ. ती सिरियल बुडू नये म्हणून तिकडे येणार नाही म्हणते ती. आता हेच सांगायचं का आपण तिकडे? अहो पण मग आपण कारण तरी काय सांगायचं? तिचा पाय मुरगळलाय म्हणून सांगू. बाबा भाऊजी हो काहीतरीच काय बोलताय तुम्ही, स्वामी करो आणि असं काहीही न घडो. असंच घडणार आहे, आणि काय सांगायचं हे तुझ्या क्रिएटिव्ह नवऱ्याला नीट समजावून सांग, नाहीतर तिथं भलतच काहीतरी बोलायचा. मी मी सांगणार. अहो काय घातलंय तुम्ही? कुर्ता. कपाटात सापडला म्हणजे हाच घालावा. हा माझा कुर्ता आहे, लेडीज कुर्ता आहे हा. म्हणून का मी घातलं म्हणून काय बिघडलं? एकदाही घातला नाही हा कुर्ता, नवीन सापडला घातला. भाऊजी तुम्ही कमाल करताय अगदी. कमाल काय वहिनी आहे त्याच्यात. मी तुम्हाला सांगतो उद्या ही फॅशन होईल, फॅशन लिहून ठेवा. तुम्ही गप्प बसा, आधी जाऊन कपडे बदलून या. ठीक आहे बदलतो, आपल्याला काय. अग हे मी विसरलेच होते. हे पण घालायचंय का मी? तुम्ही जाताय की नाही? जातोय. फॅशनची काही कदरच नाही, किंमत नाहीये. काही नाही बरं बाई, नाही असत. पण हा तन्मणी घे. नको नको, तुम्हीच घाला तर तुम्हाला छान दिसेल. नाही हा तुला जास्त छान दिसेल. अहो पण हा तुमचा आहे ना, तुम्हीच घाला कधीतरी. माझा आहे ना म्हणूनच मी सांगते तू घाला. अग काय सॉलिड आहे हा तन्मणी. हे बघ हा मी घालणार आहे, तुमच्या दोघींपेक्षा मला छान दिसणार आहे. काय ते पटपट आवरा, मी गाडी काढतोय. हे कानातलं माझं आहे, ती म्हणते मला घालायचं. काकूनी मालसाठी आणलेलं ते कानातलं, तू नाही. तुम्ही का भांडताय?
एक काम कर, हे कानातलं घाल, जास्त छान दिसेल. सोनाली, याची काय गरज आहे? तू ना ते बिघडवून ठेवलंस ह्या दोघींना. नाही खरं छान दिसेल. हो पण चला, आता उशीर होतोय आपल्याला. बहिणी मी काय म्हणते, मी यांचं आठवण झालं ना की आम्ही एकत्र येतो आणि मी माईंसाठी जरा लापशी वगैरे करून ठेवते ना, आणि नंतर येतो आम्ही. एक मिनिट, आपण सगळे एकाच गाडीतनं जाणार आहोत आणि ते हे डब्बे घेऊन. अगं हो काय, म्हणजे माझ्या साडीची गोची संपदा. आई नाहीतरी मी स्कूटी काढणारच आहे ना, मी सायलीला घेऊन जाते. थँक गॉड. संपदा हे बरं नव्हे. चल ग. हू केअर्स? कसे आहात? अरे बाकीचे कुठे राहिले? ते येतात, पोहोचतील. आणि माझी वासंती, वासंती कुठे आहे? अगं काय झालं, आज सकाळी नेहमीसारखं फिरायला बाहेर पडली आई आणि दारातच पाय मुरगळला तिचा. अरे देवा, पाय मुरगळला दारातच. म्हातारपण, म्हातारपण वाईट रे बाबा. तू आनंदी? अगं काय, किती वेळ. बरं चल, वर्ष ताईला भेटूया. अगं हे दाखव. मोठी आजी नमस्कार करते. सुखी राहा. तिकडे मध्ये थांबा, इथे स्विमिंग टँक होता. हॉल कसं एवढी मोठी झाली रे? तुम्ही बघितलेत ना लोकांना असं उड्या मारताना? भूताला बघितलं. कुठे होतात, कुठे रे तुम्ही? कुठे होतात? आईला ताप आला ना, आजारी येते. ताप? अरे पण हा तर म्हणाला तिचा पाय मुरगळलाय म्हणून. हो हो, म्हणजे सकाळी पाय मुरगळला आणि दादा बाहेर पडल्यावर तिला ताप आला. अनिता काय खरं आहे? ते म्हणजे म्हणजे आई येणार होत्या पण काकू. मोठी आजी, आजीला सिरियल चुकवायची नव्हती म्हणून ती नाही आली. अरे एवढाच ना. हो मी सुद्धा नाईला जास्त वया साखर पुड्याला बसले. माझी सख्खी नात आहे म्हणून, नाहीतर कारे दुरावा. अरे काय तो. बच्चीत्या, आई मुहूर्तावर अगदी योग्य वेळी आलाय तुम्ही. अगं बाई, आता मुहूर्तच तसं आहे, दोन लग्न जेवून आले. ती लग्न पण मीच जुळवलीत ना. काय सांगताय काय, हाताला यश आहे तुमच्या. मस्ती बोलते ती टुच्ची, करते ती वच्ची. संपदा, अगं ये ना फोटो, राहू दे, ये इकडे. अगं बाई काय सांगू ग अंजली तुला, आजकाल लग्न जुळवणं कठीण आहे ग. का? आजकालच्या मुली काही खरं नाही त्यांचं. अटी म्हणशील ना बाई बाई. काय ग पण वच्ची आत्या, आमच्या संपदाचं बघणार आहात ना तुम्ही? बघू बाई. नक्षत्र आहे ग. सुरेख सुरेख. पण हिच्या नाही ना अटी. आहो मग असं का म्हणताय तुम्ही? सांगते तुला, ती बघ तिकडे पिवळ्या ड्रेस घातलेली दिसते तुला. हा आहे बुटक वांग, पण हवाय तिला अमिताभ बच्चन. काय खरशी. आणि सांगते काय म्हणत, दाखवते तुला नमुने एक एक. ते तिकडे बघ निया ड्रेस वाली दिसते तुला. काही ढुस. पण अटी म्हणशील ना बाई 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 बाई. काय गो पोरिया. आणि सांगते ताटी बघ माझ्या, दिसते तुला ज्वारीच पोत. पण मागण्या म्हणशील ना चक्कर येईल. काय करशील? आणि मग ह्यांच्या पत्रिका माझ्याकडे. स्वानंदी काय आहे ही बाई, सगळ्यांनाच नाव ठेवतीये. एक ऐकूयात का सणसणीत? अगं
बाप अशी दवडायची नाही, योग्य वेळ आली ना की त्यावर इंजिन चालवायचं. म्हणजे अगं मी फुलाले. थांबा. काय गं हे जरा काळ आहे. हा हे हे जरा बुटकय. काय ग, फुलं म्हणजे निसर्गाची किमया असते. फुलांविषयी फारच नाजूक भावना आहेत तुमच्या. हा मग अशाच भावना मुलींविषयी का नाही हो? म्हणजे तिची बुटकी आहे ना सीए, आणि तुम्ही जिला काळी म्हणालात ना, अहो डॉक्टर आहे. अग म्हणजे तसं नाही मला. मग कस? अग शांत राहा ना तू, शहाणी आहेस ना तू. काकू मी शहाणी आहे ग, पण म्हणून मी काय असं मूग गिळून नाही ना बसणार. भाई सासूच काही खरं नाही, मीरा वाटणार ही पोरगी डोक्यावर. हो वाटेनच, पण डोक्यावर नाही, मिक्सर मध्ये. आणि सासूबाई नाही मिक्सर मध्येच वाटायला शिकवेन.